ಶ್ರೀ ಗುರು ಶರಣಂ ಶ್ರೀ ಗಣೇಶ ದತ್ತ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಗುರವೇ ನಮಃ. ದೇವೋ ಮತೀಜಿ ಸದ್ಗತೀತಿ ಸರಸ್ವತಿ ಶ್ರುತಿ ಗಾತಿ ಜಿಚಿ ಕೀರ್ತಿ ತೀಸ ಭಾರತಿ ಚಿನ್ಮಯತು ವಾಂಗ್ಮಯತು ಅಸಸಿ ಭಾರತಿ ಕರವಿಸೀತು ವದವಿಸೀತು ತು ಜಗದ್ಗತಿ ಯೇ ಧಾವುನಿ ಸ್ತುತಿ ಪರಸುನಿ ಭೋ ಸರಸ್ವತಿ ಮತಿ ದೇವುನಿ ಜಾಡ್ಯ ಅರುಣಿ ತಾರಿ ಭಾರತಿ. ಪ್ರತ್ಯೇಕ ರವಿವಾರಿ ಆಪಣ ಎಖಾದಾ ವಿಷಯ ಚಿಂತನ ಕರ್ತಾ ಘೇತೋ. ಮಧ್ಯ ಕಾಲಾವಧಿಮಧ್ಯೆ ಮಹಾಯೋಗ ಸಿದ್ಧಯೋಗ ಯಾಂಚ್ಯಾ ಸಂಬಂಧಾನ ಚಿಂತನ ಝಾಲೇಲ ಆಹೆ ಆಣಿ ಸ್ವಾಮಿ ಮಹಾರಾಜಾಂಚ್ಯಾ ಕಾಹಿ ಪದಾ ಸಂಬಂಧಾನ ಆಣಿ ಸ್ತೋತ್ರಾ ಸಂಬಂಧಾನ ಚಿಂತನ ಝಾಲೇಲ ಆಹೆ. त्याही पूर्वी जगद्गुरु शंकराचार्यांची काही आपण स्तोत्र घेतलेली होती, परंतु पुन्हा एकदा आता काही दिवसांनी जगद्गुरु शंकराचार्यांची जयंती महोत्सव हा येत आहे, त्यानिमित्तानं आपण गुरुपादुका स्तोत्र हे स्तोत्र आपण चिंतनाकरता घेणार आहोत. अतिशय सुंदर हे स्तोत्र आहे, प्रासादिक आहे, आणि गुरुपादुका हा आपणा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. वस्तुत जगद्गुरु शंकराचार्यांनी अखिल भारतामध्ये असलेल्या विविध उपासना या सगळ्या एकत्रित केल्या, भेदाभेद अमंगळ त्याच्यामधले भेद जे आहेत ते सगळे संपवले, आणि पंचायतन पूजा जी आहे ही पूजा सर्वमान्य केली, आणि घराघरामधून ही पंचायतन पूजा म्हणजे गणपती सूर्य विष्णू देवी हे सगळं एकत्र करण्याचं काम केलं, आणि भारतवर्ष किंवा भारत हा देश एकसंघ केला उपासनेच्या बाबतीमध्ये. आता त्याही पलीकडे जाऊन जगद्गुरू शंकराचार्यांनी हे केलेलं जे कार्य आहे या कार्याही पेक्षा अधिक असं म्हणता येणार नाही, परंतु व्यापक स्वरूप देण्याचं काम आपल्या स्वामी महाराजांनी केलेलं आहे. आणि म्हणून याकरता त्रिगुणात्मक त्रयमूर्ती ब्रह्मा आणि विष्णू आणि महेश, परंतु एकमुखी दत्तात्रेय म्हणजे विष्णुस्वरूप असणारा हा दत्तात्रेय एकमेव अद्वितीयम हा एकच आहे, आणि याकरता म्हणून ही उपासना पद्धती ही सर्वमान्य अशा प्रकारची केली आणि सोपी केली. उपासना ही सोपी असावी, प्रासादिक असावी, जिव्हाळ्याचा हा विषय आहे आणि श्रद्धा आणि प्रेमाचा विषय आहे. म्हणून स्वामी महाराजांनी याही पलीकडे जाऊन पादुकांचं महत्त्व जे आहे हे श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे घोर कष्टोद्धरण स्तोत्रामधून प्रतिपादन केलेलं आहे. आणि श्रीपाद म्हणजे कलौ श्रीपाद श्री वल्लभा, जसं कलौ चंडी विनायको असं म्हणतात. कलियुगामध्ये विनायकाची आणि चंडीची उपासना, परंतु कलौ श्रीपाद श्री वल्लभा कलियुगामध्ये श्रीपाद श्री वल्लभांची ही उपासना सर्वमान्य केली. आणि आजही दत्त संप्रदायामध्ये हा गुरुदत्त योग हा प्रस्थापित करण्याचं काम स्वामी महाराजांनी केलंच केलं, परंतु जगद्गुरु शंकराचार्यांनी गुरुपादुका स्तोत्रामधून अतिशय सुंदर रीतीनं गुरुपादकांचं महत्त्व हे प्रतिपादन केलेलं आहे, ते आता आपण पाहणार आहोत. एकंदरीत हे 9 श्लोक आहेत, अतिशय गेय प्रासादिक आणि रमणीय अशा प्रकारचे हे श्लोक आहेत. याला गुरुपादुका स्तोत्र असं म्हणतात. म्हणून जगद्गुरु शंकराचार्यांचा हा जो पहिला श्लोक आहे यामध्ये नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम असा चौथा चरण जो आहे हा प्रत्येक श्लोकाच्यामध्ये आहे, तो पहिला श्लोक असा तो आपण ऐकूया.